किती अरे सगळी सांगू ना तरी हे पत्रकार जा मागे कारण आम्ही मला एकटं ओढून काय फायदा आहे. मागच्या महिन्यात 24 तारखेला सातारामध्ये वाडेफाटा या ठिकाणी 302 झाला होता. त्याच्यामध्ये एक इसम अमित भोसले याच्यावर खुनी हल्ला केला होता, फायरिंग केली होती आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं डेथ झाली होती. ह्याच्यामध्ये लगेच सर्व लोकल सातारा तालुक्याची पोलीस LCB सर्व अधिकारी ह्यांनी याच्यामध्ये तपासमध्ये वेगवेगळ्या अँगल्सचं विश्लेषण करायला सुरुवात केली. काही तांत्रिक गोष्टींचं विश्लेषण केल्यानंतर याच्यामध्ये काही संशयित आरोपींचं नाव निष्पन्न झाले. परंतु हे आरोपी आपल्या ताब्यात नव्हते किंवा आपल्याला कुठलाही यांचं लीड मिळत नव्हतं. याच्यावर आणखीन आम्ही तपास करायला सुरुवात केली तर काही लोक काही सोर्सेस आम्हाला मिळाले आणि त्या सोर्सेसवरून डेव्हलप करता करता असं समजलं की हे आरोपी कंटिन्युअसली लोकेशन चेंज करत आहे. त्यामुळे आणखीन आम्हाला याच्यामध्ये कॉन्फिडन्स वाटला की हेच लोक ह्या केसमध्ये आरोपी असतील. तपास करता करता काल 3 तारखेला असं समजलं की याच्यामध्ये काही आरोपी गोवामध्ये उत्तर गोवामध्ये यांचे राहायला आहे सध्या, वास्तव्य आहे त्यांचं. लगेच आम्ही त्या ठिकाणी निधीन वल्सन साहेब पोलीस अधीक्षक उत्तर गोवा यांच्याशी संपर्क साधला, आमची संयुक्तिक टीम रवाना केली आणि लगेच ते लोक संशयित लोक त्या ठिकाणी त्यांना सापडले. आमच्याशी इन्फॉर्मेशन त्यांनी शेअर केली आणि त्यांना ताब्यात घेतलं. आमची टीम गोवाला दाखल झाल्यानंतर ह्या आरोपीनं ताब्यात घेतलं आहे आणि आज साताऱ्याला यांना आणलेलं आहे आणि आज यांना माननीय न्यायालयाच्या समोर आम्ही हजर करणार आहे. याच्यामध्ये 6 आरोपींचा समावेश आहे, त्याच्यामध्ये एक विधी संघर्ष बालकही आहे आणि ह्या पूर्ण घटनेच्या पाठीमागे ह्या मैत्रीची जी मिसेस आहे ती आहे. हिने ह्याला हा जो मयत आहे तो घरी कौटुंबिक हिंसा करायचा, त्याला त्रास द्यायचा आणि या त्रासाला कंटाळून तिने हे जे मुलं आहे जे आरोपी आहे ह्यांच्याशी संपर्क साधला आणि ह्यांना ह्या का कृत्य करायला सांगितलं आणि त्यांना ह्याच्यासाठी मोबदला द्यायलाही सांगितलं आणि त्याच्यानंतर ही घटना घडलेली आहे. ती महिलाही आपल्या ताब्यात आहे आणि तिलाही आज आम्ही माननीय न्यायालयाच्या समोर हजर करतो आहे.